हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सुधीरसिंह कुलकर्णी सांगली मी शासकीय सेवक असून दोन हजार सोळापासून मी व माझे सर्व कुटुंबीय उपासनेला येतो आमच्या सर्व कुटुंबियांना रोज कुठला ना कुठला तरी बापूंच्या आशीर्वादांचा आणि अनुभूतीचा नेहमी प्रत्यय येतो एकदा काय झालं मला दोन मुली आहेत पैकी दुसरी मुलगी माझी कंपनी सेक्रेटरी हा ओ, कोर्स करते तर तिनं कंपनी सेक्रेटरीच्या कोर्समध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिचा तर, तर प्रचंड विश्वास आहे बापूंच्यावर ती इतकं बापूंचं मनापासून करते की ती कुठल्याही याला बाहेर सतत तिच्या तोंडामध्ये नामस्मरण हे बापूंचंच असतं कायम लॉकेट असतं बापूंचा फोटो कायम तिच्या टेबलवर समोर असतो तर ती कंपनी सेक्रेटरीच्या कोर्समधील एक्झिक्युटिवची एक्झिक्युटिव्ह लेवल जी आहे दुसरी लेवल ती क्लिअर झाली दोन्ही ग्रुप फर्स्ट टाईममध्ये तिनं अत्यंत चांगल्या मार्कानं आणि चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झाली ते केवळ बापूंच्या आशीर्वादानं हे मी निश्चितपणे म्हणू शकतो कारण कंपनी सेक्रेटरीचा जो एक्झिक्युटिव्ह लेवलचा जो कोर्स होता तर त्याचा परीक्षेचा निकाल फक्त दहा टक्के होता त्या निकालाचं जर का परीक्षण केलं तर सांगलीमध्ये फक्त ती एकटीच पास झालेली आहे केंद्रामधनं तिच्या सांग परीक्षा केंद्रामधनं तर एक्झिक्युटिव्ह लेवल पास झाल्यानंतर पुढचा कोर्स तिचं पुढची लेवल जी प्रोफेशनल लेवल आहे त्याला प्रवेश घेण्यापूर्वी तिला काय एक्झिक्युटिव्ह लेवल पास झाल्यानंतर त्या दिल्लीचं त्यांचं जी इन्स्टिट्यूट आहे मोठी तर त्या इन्स्टिट्यूटचं जी केंद्र आहेत त्यामध्ये तिचं एक ट्रेनिंग असतं एक महिनाभराचं वीस दिवसाचं ट्रेनिंग असतं तर त्या ट्रेनिंगची केंद्रं ही महाराष्ट्रामध्ये फक्त पुणे मुंबई हैदराबाद कोची नंतर कलकत्ता अशा ठिकाणी होती ते 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 तर ते प्रॉब्लेम असा होता की तिची तब्येत पण त्यावेळी बरी नव्हती आणि जाणं तर आवश्यक होतं कारण ते एक्झिक्युटिव्ह लेवलचा जो काही त्यांनी प्रोग्राम ट्रेनिंगचा ठेवलेला होता एक्झिक्युटिव्ह झाल्यानंतरचा तो ट्रेनिंगचा जो प्रोग्राम आहे तो ट्रेनिंगचा प्रोग्राम जर का केला नाही तर पुढच्या प्रोफेशनलच्या लेवलला तिला ॲडमिशन मिळाली नसती मग प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पुण्याला आम्हाला त्यातल्या त्या सांगलीच्या दृष्टीने जवळ म्हणजे आम्हाला पुणे पण प्रॉब्लेम असा झाला की आमचं नातेवाईक पण पण पुण्यामध्ये नाहीत तिची तब्येत पण बरी नव्हती आणि अशा सिच्यु सिच्युएशनमध्ये तिला एकटीला तिथं ठेवणं हे आम्हाला काही योग्य वाटत नाही त्यावेळी कोविडचा तर प्र प्रभाव प्रचंड होता आणि पुण्यामध्ये तर प्रचंड प्रभाव होता अशा सिच्युएशनमध्ये आम्ही अडकलो की आता काय करायचं आम्ही रात्रंदिवस बापूंना बापूंच्या चरणी स्वतंत्र विन विनम्र होऊन बापूंना प्रार्थना करत होतो बापू यातनं काहीतरी मार्ग सांगा मार्ग काढा आणि मग त्याप्रमाणे माझ्या ऑफिसमधील एक प्रसाद देशपांडे म्हणून मित्र होते त्यांचे त्यांचे व्याही हे पुण्यामध्ये सर्विसला आहेत आणि त्यांचं तिथं स्वतःचा बंगला वगैरे आहे तर त्यांना त्यांच्यामार्फत प्रसाद देशपांडेंच्यामार्फत आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांना सांगितलं की असं असं चेंज ह्याला कोथरूड कोथरूडमध्ये ते ट्रेनिंग सेंटर आहे च, च, च कंपनी सेक्रेटरीचं तर तिथं ट्रेनिंग सेंटरला उपस्थित राहण्यासाठी आम्हाला वीस दिवसाचा कालावधी आहे तर तुमच्या ओळखीनं तिथं कुठे एखादा फ्लॅट किंवा जागा वगैरे मिळू शकेल का कारण आम्हाला तिच्यावर जाणं भागच होतं कारण तिची तशी तब्येत नव्हती म्हणून दुसरं काही कारण नव्हतं लकीली असं झालं की त्या केंद्राच्या जे ट्रेनिंग सेंटर होतं त्या ट्रेनिंग सेंटरच्या अलीकडच्याच अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट रिकामा होता आणि तो नुकताच दोन दिवसापूर्वीच झाला होता मग त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की असं असा फ्लॅट रिकामा आहे आणि त्यांना तुम्हाला जरी तुम्ही वीस दिवसा जर राहणार असलात तरीसुद्धा त्यांना तुम्हाला महिन्याचं भाडं द्यायला लागेल आम्ही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता बापूनं अंबज्ञ म्हणून त्यांना सांगितलं की आम्ही येतोय आणि आमच्यासाठी तो फ्लॅट ठेवायला सांगा मालक पण अत्यंत वैशिष्ट्य असं की बघा बापूंची किमाया कशी असती की ते सुद्धा बापू परिवारातलंच निघाले आणि ते सुद्धा इतके श्रद्धावान आहेत की त्यांच्या घरातलं सर्व कुटुंबीय आपल्या सांगायची आवश्यकताच नाही की बापूंच्या चरणी सर्व कुटुंबीय लिहिण आहे असा योगायोग आला की त्यांनी मग त्यांना सांगितलं काय काही का, का काळजी करू नका काही जरी लागलं तरी मला मदत सांगा रात्री बारा वाजता जरी फोन केला तरी मी तुमच्या मदतीला आहे ही केवळ बापूंचीच कृपा आहे त्या त्यानंतर आम्ही मग सर्वजण मी माझी पत्नी आणि माझी कन्या श्रेया आम्ही तिघं पण पुण्याला स्पेशल गाडी करून गेलो तिथं ते ट्रेनिंग सेंटर अक्षरशः फक्त दहा पावलावर पलीकडच्याच कंपाऊंडमध्ये त्या बिल्डिंगमध्ये होतं ते तर ते त्याप्रमाणे आम्ही गेलो तिथं आम्ही जाताना सर्व सोयी वगैरे करून गेलो आम्ही काय रोज मग फक्त काय करायचो संध्याकाळी आपण जिथं राम मंदिरच्या उपासना केंद्रामध्ये जी सर्व उपासना करायचो ती सर्व उपासना आणि राम रक्षा वगैरे आम्ही रोज तिथं मा त्या आमच्या फ्लॅटमध्ये म्हणायचो तर अशा प्रकारे वीस दिवसाचा कालावधी आम्हाला तिथं कुठल्याही प्रकारे कुठलाही त्या त्यावेळीसुद्धा कोविडचा सुद्धा प्रभाव होताच आम्ही अन्य कोणाकडे जात पण नव्हतो आणि कोणाचे सर्व अपार्टमेंटमधले सर्वांचेच दरवाजे बंद होते त्यामुळे जायचा पण प्रश्न नव्हता मला त्या वीस दिवसामध्ये काहीही त्रास झाला नाही आम तिचं श्रेयाचं ट्रेनिंग अत्यंत उत्कृष्टपणे पार पडलं हे केवळ बापूंच्या कृपेनं बापूंच्या आशीर्वादामुळे झालं हरिओम श्रीराम अंबज्ञ